प्रथमतः वंदन करतो बिघनर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आजचा शेतकरी मेळावा त्यासाठी उपस्थित आदरणीय सयाजीराव शिंदे व्यासपीठावरचे तालुक्यातले सर्वच पक्षाचे सर्व नेते मंडळी बिघनरचे चेअरमन सतीश दादा त्यांचे सर्व संचालक ऊस उत्पादक शेतकरी शेड बाबांनी कारखाना स्थापन केल्यानंतर आजपर्यंतचा आपला इतिहास हा कारखान्याचा अत्यंत उज्ज्वल राहिलेला आहे. कारखानदारी समोर अनेक अडचणी आल्यानंतर सुद्धा शेड बाबानंतर सोपानांना आणि आता सत्यश दादा यांनी आपला कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रती आदरभाव म्हणून आजचा लकी ड्रॉचा कार्यक्रम असेल हे जरी निमित्त असलं तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शिस्त लागली पाहिजे, कारखान्याची परिस्थिती कळाली पाहिजे आणि कारखान्याच्या बाबतीत मी फक्त एक विश्वस्त आहे आणि तुम्ही सर्वजण मालक आहात अशा भावनेतून आजचा कार्यक्रम हा इथं आयोजित केलेला आहे. पाण्याच्या बाबतीत अनेक वक्त्यांनी इथं भावना व्यक्त केलीच असेल. आपल्या धरणांमध्ये पाणी साठा बऱ्यापैकी आहे पण खालच्या भागामध्ये पाऊस कमी असल्यामुळे यंदाच्या पाण्याच्या नियोजनासाठी कुकडी प्रकल्पामध्ये काही अडचण येणार नाही. फक्त उजनी आणि परिसरामध्ये जर पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जर पाणी सोडण्याचा यदाकदाचित निर्णय सरकारने जर घेतला तर त्यासाठी आपल्याला भविष्यात खूप मोठा संघर्ष हा करावा लागणार आहे. आता मीना शाखा कालवा हा आपल्या जुन्नर तालुक्यासाठी, पिंपळगाव दोघा कालवा हे जुन्नर आणि पारनेर तालुक्यासाठी सिंचन चालू आहे. कुकडी प्रकल्पामधले आपले सगळे कुकडी मीना आणि घोड नदीमधले केटीवर आपण भरून टाकलेले आहेत. वडज उपसा सिंचन योजनेला आता तब्बल 35 कोटी रुपयाचा आता निधी मंजूर होणार आहे. चिलेवाडीच्या उर्वरित पाईपलाईनसाठी आपल्याला 100 कोटीचा रुपये मंजूर झाले, त्याचं टेंडर प्रोसेसमध्ये आहेत, काही काम आता उर्वरित चालू आहे. पुढच्या पावसाळ्यात चिलेवाडीचं पाणी पाईपलाईनद्वारे आपल्या आणि माळशेज पट्ट्याच्या वरच्या भागामध्ये पोहोचवण्याचं माझा हे प्राधान्य असणार आहे. म्हणून आपण भविष्य शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण सर्वजण काम करतोय. आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, आजीदादा पवारसाहेब यांच्या विचारांनी पुढे जाणारा आपला हा तालुका आहे. 1 ऑक्टोबरला आदरणीय शरद पवारसाहेबांचा मेळावा जुन्नर या ठिकाणी एक आदिवासी मेळावा बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. त्याचं आयोजनाची तयारी आम्ही सर्वजण एकत्रितपणे खूप मोठ्या प्रमाणात करतोय. त्या मेळाव्यासाठी पण सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मी आपल्या सर्वांना निमंत्रित करतो. आदरणीय दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. सयाजीराव शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातच नाही तर आपल्या देशामध्ये अनेक उत्तम असं काम केलेलं आहे. कला क्षेत्रामध्ये जरी ते काम करत असले तरी एक समाजाचं दायित्व म्हणून त्यांनी समाजाला जो संदेश दिलेला आहे तो खूप मोठा आहे आणि म्हणून आपल्या बद्दलची महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी वर्गामध्ये तरुणांमध्ये हे खूप वेगळ्या पद्धतीचे कलाकाराच्या व्यतिरिक्त एक चांगली लोकप्रियता आहे आणि तुम्ही इथं आलात याचा अभिमान आम्हाला निश्चित प्रकारे आहे. मी पुन्हा एकदा विघ्नरच्या टीमचं मनपूर्वक आभार मानतो. पुढच्या वर्षीच्या शेतीच्या रिलेटेड आपल्याला ज्या एका गोष्टी असतील सरकारच्या माध्यमातून असेल किंवा आम्ही सगळीच मंडळी व्यासपीठावरची वेळोवेळी तुम्हाला निश्चित प्रकारे मार्गदर्शन करू पण आपल्या पुढच्या वर्षीची शेती आणि शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत एवढं या निमित्ताने सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय.